तसं नवरी कशी आपण लटवतो। नारळी पौर्णिमा उत्सव कोळीवाड्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन येणार तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। श्रावण महिना जसा सुरू होतो तसे उत्सवाला सुरुवात होते, त्याच्यामधला पहिला उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमा। तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। नारळी पौर्णिमा हा उत्सव कोळीवाड्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, मग ते प्रत्येकाची परंपरा ही वेगवेगळी असते। आता आपण नारळी पौर्णिमेच्या उत्सवासाठी आलो आहोत वर्णीतील कोळीवाड्यामध्ये आणि या ठिकाणी आपण बघणार कसं काय साजरा होतोय ते। ॲक्च्युली मला ऑफिसमुळे थोडंसं यायला लेट झालेलं आहे, तर पण मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। हे बघा, इथे असे वेगवेगळ्या पालख्या इथून निघालेले आहेत आणि त्या समुद्रावरती जात आहेत। इथे आपल्यासोबत शुभम पण आहे। चला, आपल्याला असे लाईनीमध्ये सर्वात लागत राहणार आहेत। हे बघा, असे नारळ असतात मानाचे जे समुद्रावरती अर्पण करायला नेत असतात, पण त्याच्यावर अशी पालखी असते जी सजवलेली असते। हे बघा, इथे देवी वगैरे मस्त आणि हा नारळ आहे। हे बघा, इथे सर्वांचे मॅचिंग टी शर्ट वगैरे आहेत। अरे थँक्यू थँक्यू। नाव काय तुझं? सुरज। ओके, पहिला सबस्क्रायबर इथे आपल्याला भेटला मित्र। हे बघा, इथे कोळी टोपी वगैरे आहेत सर्व मॅचिंग आणि पुढे बँड वाजतो आहे आणि मस्त डान्स पण आहे। इथे पोलीस बांधव पण आहे सर्व प्रोटेक्शनसाठी वगैरे। आणि बघा, इथे वल्लवणाऱ्या होळीचा इथे डेकोरेशन केलेलं आहे मस्त। या साईडला इथे नाको आहे जो होळी वल्लवणार आहे आणि पुढे आपले तिथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आणि हे बघा, इथे पुढे हा नारळ ठेवलेला आहे मस्त कमळावरती आणि या दर्याला अर्पण केला आहे। भारी वाटते डेकोरेशन। आता आपण जाऊया पुढे। हे बघा, मस्त पारंपरिक वेशामध्ये आहेत आणि इथे आपले सद्गुरू साईनाथ साई बाबा की साईनाथ महाराज की जय। हे बघा, इथे अजून पुढे वेशभूषा केलेली आहे जय मल्हारची। यळकोट यळकोट जय मल्हार। बघा, इथे ठिकठिकाणी अशी नारळ फोडाफोडीची पण स्पर्धा चालू असते। बघा, बोलल्याप्रमाणे सगळ्या वेगवेगळ्या मिरवणुका निघाल्या, म्हणजे प्रत्येकाच्या त्यांच्या ड्रेसिंग कोड वगैरे प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे आणि जबरदस्त वाटते। बघा, यांची पालखी आहे आणि ती सजवलेली आहे पूर्ण येलो टी शर्ट या लोकांनी घातलेले आहेत। बघा, आजवर इथे मानाचे सर्व नारळ ठेवलेले आहेत सगळे आणि हे इथे घेऊन जात आहेत। आपल्यासोबत प्रणित दादा आहेत। प्रणित दादा, सर्वप्रथम तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। नारळी पौर्णिमेच्या उत्सवाबद्दल काय सांगाल तुम्ही? नारळी पौर्णिमा हा उत्साह साजरी केला जातो। नारळी पौर्णिमा म्हणजे जो पावसामुळे समुद्र खवळलेला असतो त्या समुद्राला शांत करण्यासाठी हा नारळ अर्पण केला जातो। सोन्याचा सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते। त्याचप्रमाणे घरी गोड पदार्थ नारळी पौर्णिमा एक खेळ खेळला जातो। त्यानंतर नारळ फोडून जाता नाळीपाक किंवा करंजा गोड पदार्थ बनवून मग ते सर्वांना वाटले जातात। ओके, मग आता ही मिरवणूक आहे ती जवळपास तुमच्या तर 1.5-2 तास चालेल ना तिकडे, म्हणजे बत्तेरीला जाणार आहे? बत्तेरीला जाणार। ओके ठीक आहे, थँक्यू। Thank you.
इथे आपण बघू शकतो या ताई एकदम इथे तयार होऊन पूर्ण होडीची इथे पूजा वगैरे चालत आहे. नाव काय तुमचं? सौ शिल्पा हेमंत वरळीकर. ओके शिल्पा वरळीकर, याबद्दल सांगाल काय थोडक्यात? ही माझी नौका आहे, याचं नाव श्रीवीर दत्ता आहे. अच्छा. आणि आज आम्ही ह्याला जसं दौरी कशी आपण नटवतो तिला नटवली आहे, सजवली आहे. आणि आम्हीची आता तयारी झालेली आहे, जसं आम्ही नारळ अर्पण करणार दर्या राजाला. ओके. आणि तशीच आमची ही पालखी आम्ही समुद्रामध्ये उतरवून मासेमारी चालू करणार. ओके थँक्यू, चांगली माहिती दिलात आणि तुम्हाला मासेमारीमध्ये खूप यश मिळेल. आणि तुमची पूर्ण तुमचा परिवार आहे काय? सगळा हा वरळीकर कुटुंब. ओके इथे पूर्ण वरळीकर वगैरे. अच्छा आजचा दिवस एकत्र येण्याचा. ओके ओके ठीक आहे, चालू दे, मस्त मजा करा. चला चला चला, आता आपण आलो आहोत बत्तेरीवरती. आतल्या साईडला जेवढं कव्हर करत होतो तेवढं कलर, आता इकडे बघूया कसं काय ते. तिकडे पुढे मला बँड पण वाजवायला म्हणजे ऐकायला येतोय. आणि आता आपण पोहोचलो आहे श्री वेताळदेवाच्या मंदिराजवळ. हे बघा या कोयवाड्याच्या वेशीवरती हे वेताळदेवाचं मंदिर आहे. जय वेताळदेव. चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा आता आपण बत्तेरीवरती पोहोचलेलो आहे. इथे नारळ दर्याला अर्पण होतो. इथे गर्दी आपण बघू शकतो. या बाजूला इथे बँजो वगैरे वाजतो आहे. इथे बघा होडीसाठी इथे नैवेद्य ठेवलेलं असते. बघा खेकडे आहेत, पुरणपोळी आहे आणि तिकडे प्रॉन्स आहे. नॉनव्हेजचा नैवेद्य आहे श्री रेणुका माताला. या बाजूला इथे बँजो बसतो आहे आणि तिकडे गर्दी पण बसतो आहे. हे बघा इथे या आपल्या सबस्क्रायबर ताई भेटलेले आहेत. अच्छा सुवर्ण भोईरे नाव त्यांचं. अच्छा आणि राहायला कुठे तुम्ही? बदलापूर. बदलापूर राहिलात? ओके ओके ठीक आहे थँक्यू. सगळी बत्तेरीला सजावट वगैरे केलेली आहे. इथे हा करा ठेवलेला आहे सजावट म्हणून नारळाचा. आणि इथे आपण बघू शकतो हे जे या बाजूला आलेत ना ते म्हणजे त्यांच्या घरातले पर्सनल म्हणजे पर्सनल घरातले नारळ इथे विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे बघा इथे विसर्जन करत आहेत. आणि आता आपण पोहोचलेलो आहे बघा बत्तेरीवरती. या ठिकाणी आता ज्या सर्व पालख्याच्या तिकडून येत आहेत त्या या ठिकाणी येणार आहेत. सर्व एकदम पारंपरिक पोशाखमध्ये आहेत, एकदम वाजत गाजत मिरवणूक येते. या ठिकाणी नारळ हा दर्याला अर्पण होणार आहे म्हणजे त्या मासेमारीच्या सुरक्षितेसाठी आणि यशस्वीतेसाठी. आणि इथे आता आपण सनसेटचा टाईम झालेला आहे आणि आता थोड्या वेळामध्ये सर्व इथे बघूया. हे बघा इथे आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले आहेत. दादा भेटला, नाव का तुमचं? राकेश. राकेश आणि ताई तुमचं? ओके. राहायला कुठे तुम्ही? कोळीवाड्यात. ओके कोळीवाड्यातच. ओके ठीक आहे थँक्यू आणि भेटून बरं वाटलं. Thank you.
आता आपण या बत्तेरीवरनं निघतोय. बत्तेरीवरती खरी मजा ना या एकविरा म्युझिकल ग्रुपमुळे आलेली. वीरेंद्र पाटील आणि पंकज पाटील हे बघा इथे कॉन्टॅक्ट दिलेला आहे. तुम्हाला जर बँजो किंवा बँड रिलेटेड काय हवं असेल तर एकविरा म्युझिकल ग्रुपला नक्की कॉन्टॅक्ट करा. जबरदस्त वाजवते. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. खूप धमाल झाला ॲक्च्युली कामावरून आल्यानंतर इकडे. माझे आता 3 तास गेले. मस्त वाटलं. नारळी पौर्णिमेचा सण आपण बघितला. वरळी पौर्णिमेमधला खूप जल्लोष होता, उत्साह होता, एकदम वाजत गाजत होतं आणि पारंपरिक वेशामध्ये होतं आणि खूप छान साजरा झाला. असे सण सगळे सण हे साजरे होऊ. तर हा व्लॉग आता इथेच संपतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल बनवण्याचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.